नमस्कार, मी बालाजी मनगिरे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पांडुरंग पवार यांनी वाजवलेली एक लग्गी वाजवायला शिकणार आहोत. तर साधी सरळ सोपी अशी लग्गी आहे, परंतु जर तुम्ही तयारीने वाजवली तर तुमचं प्रेक्षकांवर चांगलं इम्प्रेशन पडू शकतं. तर सुरुवातीला ती लग्गी पांडुरंग पवार यांच्या हातून तुम्ही ऐका. तर ही लग्गी आता पांडुरंग पवार यांच्या हातून तुम्ही ऐकलेली आहे. आता ही लग्गी नेमकी वाजती कशी तर मी तुम्हाला थोडी वाजून दाखवतो, बघा. याच्यात दोन तीन प्रकारे व्हेरिएशन कसे करायचे आणि या लग्गीचे नेमके बोल कसे आहेत, ते काय कसे वाजवायचे, याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून पाहूया. तर या लग्गीचे मूळ बोल आहेत धातिट धातिट तीन. आता पांडुरंग पवार यांनी दोन व्हेरिएशन याच्यामध्ये वाजवलेले. तर सुरुवातीला ते धातिट धातिट तीन असा अर्धाच भाग त्यांनी रिपीट करून वाजवलेलं आहे आणि नंतर पुढे धातिट धातिट तीन अशा प्रकारे वाजवलेलं आहे. तर आता याचे बोल एक एक करून पाहू. याचे बोल काळजीपूर्वक ऐका, काय आहेत. धातिट धातिट तीन तातिट तातिट धीन. अलग लक्षात. आता धा कसं वाजतं बघा. धा म्हणलं इकडं दोन बोटाने इकडं चाटेवर धा वाजवायचं. धा तिट्ट आहे, तर तिट्ट हे फास्ट स्पीडमध्ये येण्यासाठी जनरली तिट्ट असं वाजवतात, पण आपल्याला लग्गीमध्ये तिट्ट असं उलटं वाजवायचं आहे. मग कसं वाजल, धा ती ट. आणि आता हे अक्षर दोनदा आहे, धा ती ट. त्याच्या पुढे आहे तीन. कसं वाजतं, तीन असं मोकळं वाजवायचं शाईवर, ती आणि नंतर न असं या बोटानं शाईवर दाबून वाजवायचं तीन. म्हणजे अर्धा भाग कसा झाला, धा ती ट तीन. इथपर्यंत लक्षात आलं. पुढे आहे ता ती ट धीन. कालानंतर ता या अक्षराचा वापर होतो, तर ता ती ट इथं पण तिट्ट उलटच वाजवायचं, ता ती ट. आणि शेवटी धी न. आता पूर्ण जोडून वाजवतो काळजीपूर्वक ऐका. धा ती ट तीन. थोडी स्पीड वाढवल्यानंतर यालाच अजून थोडी स्पीड वाढली तर आता याचाच एक व्हेरिएशन केलेलं आहे, धातिट धातिट धीन. हेच रिपीट करून वाजवलेले, त्याचा काल केलेला नाही. मग ते कसं वाजतं, धातिट धातिट तीन. अगदी सोप्या अक्षरांची सरळ साधी लग्गी आहे. तुम्ही थोडा जरी रियाज केला तरी या लग्गीतून तुमचं चांगलं इम्प्रेशन प्रेक्षकांवर जाऊ शकतं. अगदी चौपटीचा आभास निर्माण करणारी लग्गी आहे. भजनी ठेक्यामध्ये याचा वापर कसा होतो बघा. भजनी ठेक्याची जर ती स्पीड असेल तर या स्पीडमध्ये ती लग्गी वाजणार. आणि याच्याच नंतर मग जर तुमची तयारी जर वाढली तर ही लग्गी तुम्ही चौपटीमध्ये सुद्धा वाजू शकता. तर शिकवलेला बोल तुमच्या लक्षात आला असेल अशी आशा करतो. व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि भजनासोबत वाजवायचा याचा नक्की प्रयत्न करा.
अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर नेहमी टाकत असतो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही जर प्रतिक्रिया व्यक्त करायची असतील तर ते कमेंट करून तुम्ही व्यक्त करू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा कुठल्या टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल तर तसे कळवा, मी आपल्या चॅनलवर यापुढे नक्की टाकत राहील. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.